गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद गीता अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच, तं तथा कृपयाविष्ट मसृपूर्णाकुलेक्षणं विशिदन्तमिदं वाक्य मुवाच मधुसूदनः। संजय म्हणाला, अशा रीतीने करुणेने व्याप्त ज्याचे डोळे अश्वांनी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले। श्री भगवान उवाच, कुतस्त्वा कशमलमिदं विषमे समुपस्थितं अनार्य जुष्टमस्वर्ग्य मकीर्ति करमर्जुन। श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचरलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही। क्लब्यमास मगम पार्थ नैतत्व युपपद्यते शुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप। म्हणून हे पार्था, शंडपणा पत्करू नकोस, हा तुला शोभत नाही। हे परंतपा, अंतकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा। अर्जुन उवाच, कथं भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन इशुभी प्रतियोत स्यामी पूजार हावरिसूदन। अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, युद्धात मी भीष्म पितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू? कारण हे हरिसूदना, ते दोघेही पूज्य आहे। गुरुन हत्वाही महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनि हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान। म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो। कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरू भोगच भोगावायचे आहे ना। न चेत द्विद्म कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदिवानो जययुः याणे वहत्वा न जिजीविषाम स्तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः। युद्ध करणे व न करणे या दोहीपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही, किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही। आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत। कार्पण्य दोषो पहत स्वभाव रच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेताः यत्श्रेयशान निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वाम प्रपन्नम्। करुणा व्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे असा मी तुम्हाला विचारित आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा, कारण मी तुमचा शिष्य आहे म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा। नहि प्रपश्यामि ममापनुद्याद यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धम् राज्यम सुरानामपिचाधिपत्यम्। कारण पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवाचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही। संजय उवाच, एव मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परंतप नयोत्स्य इति गोविंद मुक्त्वा तुस्निं बभुवः।
संजय म्हणाला, हे राजा, निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णाला एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. तमुवाच ऋषिकेश प्रसन्नीव भारत सेनयोर्भयोर्मध्ये विषिदंतमिदं वचः. हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी शोक करणाऱ्या या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले,